तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचले, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय, याचा भाविकांना फटका बसतोय. ही दृश्य आपण पाहतोय. त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचतंय आणि याचा फटका भाविकांना बसलाय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या 2 तासांपासून तुफान पाऊस बरसतोय, मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.